मला अभिमान वाटला, कारण मी मार्मिकचा कार्यकारी संपादक असताना राज ठाकरेंची व्यंगचित्र पहिली व्यंगचित्र मी छापलेली आहेत, तो तरुण व्यंगचित्रकार आज त्याच आत्मविश्वासाने पत्रकारांना ऐकवत असेल तर मला अभिमान आहे की मी संपादक असताना त्या तरुण व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र मी छापली होती आणि आज तोच ती व्यंग घेऊन एक सर्वोत्कृष्ट वक्ता बनलेला आहे. व्यंगचित्राती चित्रकला बाजूला ठेवून ती व्यंग राजरोसपणे भल्या चव्हाट्यावर येऊन पत्रकारांच्या सोहळ्यात येऊन त्यांचंच व्यंग त्यांना दाखवतो आहे. अशा व्यंगचित्रकार व्यंगवक्त्याचं कौतुक करणं मला माझं कर्तव्य वाटतं मित्रांनो.